आमचे विलास नाना डोने यांनी प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलाय. सामना असेल चार षटकाचा, चार गोलंदाज, चेसिंग कंपल्सरी आहे. चला गाडा कोण, गाड्या कोणाच्या आहेत, टू व्हीलर, दुचाकी वाहन जी मैदानाच्या आतमध्ये पार्किंग केलेत. चला प्रफुल्ल जी, गाडी आपको निकालनी है. बाळा सुद्धा येत आहेत, आज मात्र खुल्या गटातून घेतील. अच्छा दिवसामध्ये आपल्याला मात्र पाहायला भेटील संघ मॉर्निंग इलेवन नांदिवली विपक्ष, गंभीर इलेवन नांदिवली, सचिन इलेवन बिर्ला विपक्ष, विकी प्रतिष्ठान यंग स्टार, मॉर्निंग इलेवन विक्री, विक्री स्पॉट डोंबिवली, विपक्ष राजा इलेवन डोंबिवली, एसएससी डोंबिवली विपक्ष जयगणेश चक्की नाका, श्री इलेवन कल्याण विपक्ष मिकेश इलेवन, संघाच्या दिवसामध्ये असतील. चला आपण वेळ न घेता सामना आपण लगेच सुरू करू. चला गंभीर इलेवन नांदिवली, आपण जास्त वेळ न घेता लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपण सामना लगेच सुरू करू. प्लीज फास्ट किक फास्ट, जास्त आपण वेळ घेऊ नका. आजचा अंतिम दिवस आहे, शुक्रवारचा दिवस आणि अंतिम दिवसामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला पाहिजे. कालच्या दिवसामध्ये आपण बघितला ग्रामीणचा खेळ, 10 संघांचा परफॉर्मन्स आपण बघितला. पिशवली मानेरे बाल शिवली पडले, तिसगाव सापाडे नांदिवली खंबलपाडा देसाई आणि वडवली शेंजगे मडवली अशा संघाने मध्ये परफॉर्मन्स दिला. एकूण 10 संघांचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला भेटला. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये सेमीफायनलची मॅच खूप चांगली रंगली होती. गावदेवी वसत आणि नवीन इलेवन तिसगाव नवीन खूप चांगल्या प्रकारचा खेळ दाखवलाय आणि मेगाफायनलमध्ये प्रवेश केलाय. कालच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारचा खेळ, आज मात्र विरुद्ध होता श्री इलेक्शन मध्ये. बिर्ला इलेवन संघाच्या माध्यमातून आज मात्र खेळतील ते, खुल्या गटात जास्त आता स्पर्धा खेळतात ते.
प्लीज गंभीर 11 नांदिवली जास्त वे घेऊ नका। हेलो 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 चीक हेलो सर जास्त वे घेऊ नका प्लीज। हेलो 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 सामना सुरू होता अशोक सिंधला पहिला सामना खुल्या गटातून व्यावसायिक संघ असा पहिला चेंडू मदनचा राउंड विकेट जात आहेत मध्ये पहिला चेंडू स्वीर होतोय अवंतर अशा दोन धावा असतील 1+1 अवंतर धावाने दरम्यान धावांचा श्रीगणेशा नाणेफेकीचा कौल मॉर्निंग 11 टीमने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलाय
एक धाडसी निर्णय घेतलाय फलंदाजी करण्याचा. येणाऱ्या चार षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल, पावसाळी स्पर्धा आणि सकाळपासूनच रिमझिमसा पाऊस, शॉर्ट पिच होता, पुल करण्याचा प्रयत्न केल्यामध्ये प्रॉपरली टायमिंग होत नाही. चेंडू समोर शेषने जाईल, तिकडे क्षेत्रक्षक येतील, चेंडूवर चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत अजून एक धाव येते. एका धावाने संघाची धावसंख्या जाईल एकने पुढे, तीन धावा पलकावरती येत आहेत. पहिले षटक असेल मदनचं. पहिल्या षटकामध्ये मदनचा वापर गंभीर इलेव्हनना नांदेली संघाच्या माध्यमातून केला जातोय. आजचा अंतिम दिवस शुक्रवारचा दिवस आहे, काल मात्र स्पर्धेला सुरुवात झाली होती, उद्घाटन झालं होतं आणि त्याच्यानंतर पण पहिला सामना एन्जॉय केला होता. पिशवी विपक्ष मानेरे चांगल्या प्रकारचा की आपण बघितला होता कालच्या दिवसामध्ये ग्रामीणचा, मात्र आजच्या दिवसामध्ये व्यावसायिक संघ खुल्या गटातून खेळाडू येतील. शॉर्ट पिच आहे ऑनसाईडला, आडवा बॅट नाही केलं, डीपमध्ये चेंडू जातोय, खूप फेक आणि क्षेत्रावरती जातील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत एक धाव येते. एका धावाने संघाशी धावसंख्या जाईल अजून एकने पुढे. पलकावरती एकूण धावा इथनं येतील, चार धावा षटक मार्गाचा असताना इथनं पहिलं मदनचा वापर या षटकामध्ये गंभीर इलेव्हन नांदिवली संघाच्या माध्यमातून केला जातोय. मॉर्निंग इलेव्हन एका बाजूने, एक चांगली मॅच. चेंडू या वेस खूप चांगला होता, वेगाने इम्प्रेस केलं, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न या दरम्यान केला जातोय. मदन चांगल्या प्रकारे षटक फेकतोय. या पहिल्या षटकामध्ये मदनचा वापर केला जातोय, शपल झाले, फुटवर्कचा वापर खूप चांगला होता. तर चेंडूने पाच सहा जीवन संपर्क येत नाही, जे चेंडू पडल्याच्या नंतर टेक अप होतोय, कारण का वेग आहे मदनकडे आणि इथनं वेगाने इम्प्रेस केला जातोय. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी मदनकडनं, राऊंड विकेट. यावेळेस सुकीचा चेंडू, अतिरिक्त बाउन्स होता, वन प्लस वन. अजूनया दोन धावा येतील, दोन धाव्याने संघाची धावसंख्या जाईल दोनने पुढे, सहा धावा रामाने, त्याच्यानंतर कुनका खनका, दोन आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये जात आहेत. मॉर्निंग इलेव्हन टीमच्या माध्यमातून इथे सराव असतो, मात्र मैदानाचा अभ्यास असेल. पावसाळी स्पर्धा, रबडबोटची स्पर्धा आपण एन्जॉय करतो. आदरांजली चषक, ज्या आपल्यामधून निघून गेल्या त्यांची आठवण म्हणून ही स्पर्धा रामदास शेड्डोने यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. मदन पुन्हा एकदा, यावेळेस चांगल्या प्रकारची गोलंदाजी वापसी होती मदनकडनं, कारण का आतापर्यंत अवांतर धावा खूप साऱ्या गेल्यात, तशी मात्र भरपाई करण्याचा प्रयत्न. धावसंख्या स्थगित, धावसंख्या पलकावरती फक्त आणि फक्त सहा धावा. आजपर्यंत क्लायमेट खूप चांगला आहे, सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे, रिमझिमसा पाऊस, मैदानाच्या सौफेर प्रेक्षकसुद्धा येत आहेत. चेंडू या दरम्यान आता मात्र स्वेर असेल, लाईन मिस केली गोलंदाजाने, सुखीची गोलंदाजी. बाबीचा शरामशेकडे आला स्वेर, चेंडू अवांतर धाव, अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या जाईल अजून एकने पुढे. पलकावरती एकूण धावा इथे येतील, या दरम्यान एकूण सात धावा. आमचे गुणसंख्या लेखक गंभीर आहेत, कॅमेरामॅन भूपेश. व्हाईट बॉल, स्वेर चेंडू, चुकीची गोलंदाजी, कारण का चेंडू पडल्याच्या नंतर बाहेरच्या दिशेने जातोय, उजव्या स्टिकच्या बाहेरून चेंडू गेला, तोपर्यंत अजून एक अवांतर धाव, अवांतर धावाने संघाची धावसंख्या जाईल अजून एकने पुढे. आठ धावा पलकावरती येत्या षटक क्रमांक इथं मार्गस्थ असताना या क्षणाला पहिलं GTC माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. ज्या लाईव जॉईन झालेत त्यांचे स्वागत असेल. हा चेंडू समोर खेळलेत, चेंडू डीप मध्ये येतो मिडॉनला, चांगलं क्षेत्रक्षण झालं, चेंडू मात्र एका ऍक्शनने उचलतील, फेकतील, तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. तर षटक क्रमांक झाला पहिला कम्प्लीट एका षटकाच्या अखेरीस. पलकावरती एकूण धावा इथनं आपल्याला पाहायला भेटतील, एकूण नऊ धावा. एका षटकाच्या अखेरीस पलकावरती एकूण धावा इथं आपल्याला पाहायला भेटेल, या दरम्यान नऊ धावा. खूप सारे खेळाडू मात्र उल्हासनगर, अंबरनाथ या विभागातून, कल्याण विभागातून, बदलापूर विभागातून काही संघातला खेळाडू मात्र पाहायला भेटेल. डोंबिवलीचे काही खेळाडू जिनेक्शनमध्ये या मैदानाच्या आतमध्ये येतील. नांदिवली कोल्हेवाड्याचं एक चांगलं मैदान, बाजूलाच गावदेवीचं आकर्षक असं मंदिर. तेजस सेकंड ओवर आहे, लेफ्ट आर्म गोलंदाज. चेंडू खूप वेगाने होता, फुल बीट झाले एसटीच्या मागे, परंतु अजून एक धाव येते. एका धाव्याने संघाची धावसंख्या जर एकने पुढे, पलकावरती एकूण धावा येत नाही, 1-0. दहा धावा पलकावरती येतात षटक यावेळेस मार्गाचा असताना इथनं सेकंड ओव्हर आहे.
श्री केनूर मध्ये तेजस भोईरचा वापर मात्र कालच्या दिवसामध्ये ग्रामीण मधून खेळत असताना चांगला खेळ दाखवला होता, मात्र आज शहरी संघातून खुल्या गटातून खेळत आहेत. कसा परफॉर्मन्स देतील आपल्या टीम साठी? लेफ्ट आर्म गोलंदाज, चेंडू या वेस, खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. काय पेस आहे, काय वेग आहे, तर कीपरला हा चेंडू कॅरी करता आला नाही तोपर्यंत. एक धाव येते. तेजस जीटीसीचे एक चांगले मेंबर आहेत, कॅमेरामॅन स्वतः त्यांनी ते असतात, मात्र आज खेळ करत असताना या वेळेस फलंदाज जितनं होतील बाद. फर्स्ट विकेट डाऊन, पहिल्या विकेटचं बदन आणि पहिला झटका मॉर्निंग इलेव्हन. चांगल्या प्रकारची गोलंदाजी तेजसच्या माध्यमातून पहिला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतो. एका बाजूने गौतम गंभीर इलेव्हन, तर दुसऱ्या बाजूने मॉर्निंग इलेव्हन नाणेफेकीचा कौल प्रथम जिंकला. चेसिंग कंपल्सरी असेल स्पर्धेचा नियम. खुल्या गडातून व्यावसायिक संघ आपल्या पुन्हा एकदा मात्र इनेक्शनमध्ये पाहायला भेटील. 10 संघ कालच्या दिवसामध्ये नवीन निर्माण तिसगाव संघाने मेगामॅनमध्ये प्रवेश केला आहे. आदरांजली चषक ज्या आपल्यामधून निघून गेल्या त्यांची आठवण म्हणून स्वर्गीय जनाबाई दिनेश कावळे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन. तेजस हा चेंडू मेघनाथसाठी अप्रतिम गोलंदाजी. वेग किती चांगला आहे, कारण का फर्स्ट बॉलवरती सिंगल आला त्याच्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक आपल्याला पाहायला भेटतो. मेघनाथ कोळी मैदानाच्या आतमध्ये, मात्र मेघनाथ कसा खेळ करते आपल्या टीमसाठी याच्याकडे लक्ष दिलं जाईल, कारण का आजचा अंतिम दिवस आहे. अजून एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या जाईल 1 ने पुढे. 13 धावा फलकावरती ते षटक क्रमांक येत. दुसरं मार्ग असताना तेजस भोईरच्या माध्यमातून काय गोलंदाजी होती, काल सुद्धा मात्र चांगला खेळ होता तेजसने, आणि आज सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारची गोलंदाजी तेजसच्या माध्यमातून पाहायला भेटते. 19 धावा आतापर्यंत फलकावरती नेली, 13 धावा येत आहेत. यापुढे सामना असेल या पुढील सामन्यातील सचिन विके प्रतिष्ठान यंग स्टार. दोन टीम मध्ये पहिला चेंडू अकुटप्पाचा होता, ऑनसाइडला पुल करण्याचा प्रयत्न केला मेघनाथने. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाही, चांगल्या प्रकारची इथं गोलंदाजी वापसी करण्याचा प्रयत्न, कारण का दोन षटक आतापर्यंत चांगले आपल्याला पाहायला भेटले. पहिले षटक पेकले होते गोलंदाज, दरम्यान मदनने मदन धावा खर्च केला 9, तेजसने धावा मात्र खूप कमी खर्च केला 4 धावा खर्च केला होता मदनने. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, माफ करा तेजसने फक्त 4 केला होता. चेंडू रुपेश, अजून एक चांगला चेंडू, या प्रकारच्या प्रयत्न गोलंदाजी पाहायला भेटते रुपेश कडनं.
षटक तिसरं मार्गस्थ असताना धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त आतापर्यंत इथं आलीये 13 शुभमेघनासाठी ऑन साईडला बॅडम पारशे मध्ये होतो मात्र खूप चांगला प्रकारचा झेल तिथे पकडला जाईल. वन मग विकेट डाऊन, अजून एक विकेटचं पतन, दुसरा झटका. मॉर्निंग 11 टीमला. हॅलो हॅलो, योगेश अग्रवालचा गोडसा आवाज आणि महाराष्ट्र भूषण देऊन योगेश अग्रवालला मात्र सन्मानित केलं होतं, गौरव त्यांचा केला होता. अप्रतिम असं एकवीरायचं संगीत. अजून एक डॉट बॉल येतोय, गोलंदाजी खूप चांगली होती रुपेश कडनं आणि गंभीर खूप हॅपी आहेत. नंबर 11 नांदिवली मात्र यावेळेस रुपेश कडनं अपेक्षा कमी होत्या. यावेळेस अजून एक फलंदाज बाद चांगल्या प्रकारची गोलंदाजी. वन वन विकेट डाऊन बागफुटला मैदानाच्या आतमध्ये मॉर्निंग 11. पहिलं असं मॅडम षटक या स्पर्धेच्या माध्यमातून रुपेश काय गोलंदाजी रुपेशच्या माध्यमातून रुपेश चांदे या दरम्यान चाप सोडली मैदानाच्या आतमध्ये. गंभीरला अपेक्षा खूप साऱ्या कमी होत्या रुपेश कडनं, मात्र रुपेशने काय गोलंदाजी केली अप्रतिम खेळ. कारण का पहिलं मॅडम षटक वैसं खुल्या गळ्यात खेळत असताना काय गोलंदाजी केली अप्लातून खेळ आपल्याला पाहायला भेटला. तीन फलंदाजांना बाद करत असताना एकही धाव खर्च केली जात नाहीये, खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स आपल्या टीमसाठी. अजूनही अंतिम षटक शिल्लक आहे, अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे येणाऱ्या 6 बॉलमध्ये चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल. 24 चेंडूमध्ये 30 ते 35 धावा जर बनवल्या तर एक चांगली मॅच या दोन टीममध्ये या पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला इथं पाहायला भेटेल. आदरांजली चषक 20-18 ज्यात आपल्यामधून निघून गेले त्यांची आठवण म्हणून या स्पर्धेचं आयोजन सन्मान्य रामदास शेड्डोने अध्यक्ष ते मलंगड असोसिएशनचे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि GTC लाईव्ह ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. अंतिम षटक पहिलाच बॉल आहे, पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय. स्वेर चेंडू अवांतर धाव, अवांतर धावाने सांगायचे धाव संख्या 1 ने पुढे पलकवते 19 धावा इथे येतील. या दरम्यान 14 धावा आशिष च अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू अकोटप्पाचा बॉल होता, चेंडूने मात्र ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न केला, फलंदाज झाले मात्र अजिबात नियंत्रणामध्ये नव्हते. चेंडूवरती लक्ष असणं गरजेचं आहे, रबरचा बॉल आहे, खूप वेगाने जात असेल आणि कॉन्क्रीट पिच आहे, खेळपट्टी कॉन्क्रीटची आहे, त्याचा बेनिफिट गोलंदाजाला नक्कीच होतो या मॅचमध्ये. हा चेंडू मात्र इथं स्वेअर येईल, लाईन चुकीची येते. अजून एक धाव आणि एका धाव्याने संघाची धाव संख्या 1 ने जाईल पुढे पलकवरती 19 धावा इथे येतील. 15 षटक अंतिम मार्गस्थ असताना 15 धावा 10 पलकावरती येत आहेत.
मात्र ओवर द विकेट जाता आहेत, लीडिंग एज आहे, म्हणजे डिक्लेअर झोनला जाईल हा चेंडू. एक धाव एके धावाने संघाची धावसंख्या जाईल एक ने पुढे 16 धावा पलक्यावरती येत आहेत. हा चेंडू या दरम्यान डायरेक्ट प्रयत्न केला प्रफुल ने, परंतु एक धाव असेल. हॅलो 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 सेव्हन्टीन 17 धावा पलकावरती आतापर्यंत येत आहे चांगल्या प्रकारचे. इथं आतापर्यंत गोलंदाजी होती आहे गंभीर 11 नांदिवली संघाच्या माध्यमातून चांगला प्रकारचा खेळ. विशाल विशालसाठी हा चेंडू या दरम्यान बॅट आहे बॅटच्या मध्ये होता. बॉटामॅनचा वापर खूप सुरेख झाला. 2 धावा झाल्या कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जाईल. चेंडू उचलण्यासाठी वेळ जातोय तोपर्यंत तिसऱ्या धावाचा प्रयत्न खूप वेगाने केलाय. 3 धावा झाल्या. 34 प्रयत्न होईल. 4 धावा कंप्लीट आणि 5व्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. 4 धावा येत आहेत जिथं मात्र 2 धावा बनू शकेल असत्या तिथे अजून 2 धावा आणि 2 धावाने संघाची धावसंख्या जाईल 2 ने पुढे 22 22 धावा 21 धावा पलकावरती येत आहेत. सचिन इलेव्हन बिर्ला विपक्ष विकेट प्रतिष्ठान यंग स्टार दोन्ही संघाच्या संघाने काही यायचं लगेच नाणेफेकीसाठी. 2-2 गो अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सचिन बिर्ला विपक्ष विकेट प्रतिष्ठान यंग स्टार चला आपण लगेचच या नाणेफेकीसाठी. इनिंग कंप्लीट झाल्याच्या नंतर नाणेफेकीचा कौल केला जाईल. विशालसाठी हा चेंडू साईडला मात्र पूर्णपणे ब्लँक झाले. चेंडूवरती अजिबात नजर नव्हती. चुकीचं शॉटचं सिलेक्शन जागेवर न खेळण्याचा प्रयत्न. फुटबॉक्स अजिबात वापर नाही आहे. विशाल कडनं धावसंख्या स्थगित. धावसंख्या धापालकावरती फक्त आणि फक्त 21 धावा. मॉर्निंग 11 थोडासा बाकफडला जातोय. खरं का गोलंदाजी खूप चांगली होती खास करून आपण कौतुक करू रुपेशचं. शिने मीडियम षटक फेकलं आणि पहिलं मीडियम षटक या स्पर्धेमध्ये. एक धाव येते दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल. छोटीशी फेक होईल तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या मात्र 1 झाली. 22 धावा धापालकावरती येत आहेत. 22 धावा धापालकावरती बनवल्या गेल्या. फर्स्ट इनिंग झाली कंप्लीट. 23 धावेची मात्र इथं गरज असेल सामना जिंकण्यासाठी. गंभीर 11 नांदिवली क्रिकेट संघाला चला आपण लगेचच यायचं नाणेफेकीसाठी. जास्त वेळ नाही घेता डीजे माझे दक्षूच लगीन करीन ना माझे दक्षूच लगीन करीन मी असं करीन ना मी तसं करीन ना माझे दक्षूच लगीन करीन ना माझे दक्षूच लगीन करीन. थँक्यू डीजे. पियुष भुईर सुद्धा आम्हाला नक्कीच लाईव्ह जॉईन झालेत. आपले स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. रंग स्पर्धा जीटीसीच्या माध्यमातून कव्हर केली जाते. नेक्स्ट मॅच आपण सामना असेल एक चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटेल 2 संघांच्या माध्यमातून. सर सचिन बिर्ला संघाच्या संघाने आमच्यापर्यंत आले. सचिन इलेव्हन बिर्ला विकेट प्रतिष्ठान यंग स्टार विके प्रतिष्ठान यंग स्टार संघाच्या संघाने लगेचच नाणेफेकीसाठी आपण लगेचच यायचं आहे. अजिबात वेळ घेऊ नका. लवकरात लवकर आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे नाणेफेकीसाठी. क्विक फास्ट प्लीज.